सर्वप्रथम माझ्या सर्व करमाळ तालुक्यातल्या आणि ह्या महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही सर्वजण मिळून ह्या दीपावळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आशा करतो की येणारी दीपावळी अशीच आनंदमय असावी त्यांच्यासाठी। छत्रपती शासन ग्रुपने या ठिकाणी दीपोत्सवाचा एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम घेतला आहे। किल्ला विभाग आणि आता छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे श्रीदेवीचा माळ या ठिकाणी दीपोत्सवाचा एक चांगल्या प्रकारचा नयनदीप असा कार्यक्रम घेतला याविषयी काय सांग। आदरणीय आमचे अध्यक्ष साहेब प्रांजित भैया यांचं छत्रपती शासन ग्रुप हिंदुस्तान ह्यांचं खूप चांगल्या पद्धतीने काम आहे। मला वाटते गेल्या 4-5 वर्षापूर्वी त्यांची माझी ह्या द्रीप प्रज्वलनच्या निमित्तच भेट झाली होती आणि त्यांचं ओळख ही सामाजिक कामामधून आहे। जवळपास सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांच्या अनेक लोकांशी चांगल्या पद्धतीने ग्रुपच्याद्वारे एक संबंध चांगले झालेले आहेत आणि सगळे मिळून एक सोशल वर्किंगचं काम करत आहेत आणि त्यांनी काम असंच ठेवा। 100% आम्ही सर्वजण करमाळ तालुक्यातले लोक त्यांच्यासोबत आहो आणि छत्रपती शासन ग्रुपचं जे काम आहे त्याच्यात आमचं योगदान नक्कीच असणार आहे। छत्रपती शासन ग्रुपच्या माध्यमातून प्रांजित गवंडे हे सततचे गडकिल्ले संवर्धन त्या ठिकाणची स्वच्छता करत आहेत यासंबंधी आपण काय सांगाल? छत्रपती शासनचे आमचे अध्यक्ष त्यांच्या वेटिंग लिस्टमध्येच मी आहे की मलाही एकदा त्यांच्या योगदानामध्ये त्यांनी सामील करावं आणि 100% त्यांचं जे काम आहे ते काम पाहून माझीसुद्धा खूप वेळा इच्छा आहे त्यांच्याशी की एक मराठा समाजाचा आणि ह्या महाराष्ट्राचा रहिवासी असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी जी महान कर्तव्य केले आणि महान किल्ले आपल्यासाठी सोडलेले त्याची देखभाल म्हणून आणि त्याचं एक छोटंसं योगदान म्हणून मलाही त्यांनी सोबत न्यावं आणि करमाळ तालुक्यातले अनेक मराठा समाजाचे मराठा बांधव त्याच्यामध्ये सामील व्हायला इच्छुक आहे। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। आज आम्ही छत्रपती शासन ग्रुप हिंदुस्तान यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम व हिंदुस्थानातील तमाम जनतेस दीपावलीच्या प्रथमता शिवमय भगव्या शुभेच्छा मी देतो व सर्वांची दीपावली सुख समृद्धीची जावी हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो। दीपोत्सवाचा नेमका हा जो उपक्रम आहे हा नेमका तुमच्या कशाप्रकारे काय असतं? आपण एक कुठलंही एक चांगलं काम करताना कुठल्या न कुठल्या महापुरुषाची देवाची एक आपण प्रार्थना करून काम चांगलं काम करतो। त्याचप्रमाणे एक दिवा माझ्या राजासाठी हा उपक्रम आम्ही गेले 5 वर्षापासून राबवत आहे त्यामुळे प्रामुख्याने या करमाळ तालुक्यात हे आमचे 5वं वर्ष आहे। तर आता आम्ही यावेळेस 276 गडकिल्ल्यांवरती 51,000 दिव्यांचं निवेदन केलं आहे आणि ते दिवे आत्तापर्यंत आम्ही 6 ते 7 हजार लावलेत। बाकीचे आमचा हा कार्यक्रम चालूच आहे। मागील वर्षी आपण परंडा येथील किल्ल्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात दीप प्रज्वलन केलं होतं, यावर्षी तशा प्रकारचं दीप प्रज्वलन पाहायला मिळणार आहे? हो, आमचा 3 दिवसापासून परंडा तालुक्याचा कार्यक्रम चालू आहे दीपोत्सवचा। तर प्रामुख्याने आम्ही परंडा किल्ला, त्याच्यानंतर श्रीराम मंदिर डोमगाव, त्याच्यानंतर काळभैरवनाथ मंदिर सोनारी, श्री संत बाळूमामा मंदिर कवडगाव, रेणुका माता मंदिर डोंजा व श्री काळभैरवनाथ मंदिर कंडारी, श्री कालिका देवी माता मंदिर आनाळा अशा ठिकाणी आमचे उपक्रम झाले आहेत व अजून जे काही राहिले आहेत बाकीचे ते हळूहळू आम्ही एक एक घेतच आहे। काय एक मी आताच तुम्हाला सांगितलं की बाबा आपण कुठलं तरी चांगलं काम करताना महापुरुष असतील, आपले देवदेवता असतील यांना प्रथम वंदन करून आपण चांगलं काम करतो। त्याच पद्धतीने आम्ही गडकिल्ले तर करतोच, त्याच्यानंतर ह्या महापुरुष असतील किंवा देवदेवता असतील ह्यांना पण एक कुठंतरी आमची एक प्रार्थना म्हणून आम्ही हे कार्य करत आहे। येणाऱ्या काळामध्ये छत्रपती शासन ग्रुपच्या वतीने गडकिल्ले संवर्धनाच्या अनुषंगाने सर्वच नागरिकांना काय संदेश द्या? मी एकच या ठिकाणी सर्वांना संदेश देतो की आपण आपल्या महाराष्ट्रात सुट्टी ही रविवारची असती तर त्या दिवशी आपण आपला इतर वेळ न घालवता आपण 100% कुठल्या न कुठल्या गडकिल्ल्यावरती जावे आणि त्या ठिकाणी जसा वेळ मिळेल तसा साफसफाई स्वच्छता मोहीम असेल किंवा जे काही असतील आपल्या महाराष्ट्रातील तमाम जनतेला मी एक हात जोडून विनंती करतो की नक्कीच तुम्ही एक वेळ छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या मावळ्यांनी गड किल्ल्यासाठी काय केलं ज्यावेळेस आपण घर चढायला चालू करतो त्यावेळेस आपल्या सर्व गोष्टी लक्षात येतात। त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की नक्कीच तुम्ही गड किल्ल्यावरती आपला वेळ इकडं तिकडं वाया न घालवता 100% गड किल्ल्यावरतीच जावा।